हाय फ्रेंड्स, मी यश भोसले सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल दॅट इज यशस्वी कोचिंग क्लासेस। आज आपण इथं सगळेजण आलेलो आहोत, तर जे काही आपला 10वीचा सिलेबस आहे जो आपण रेग्युलर लेक्चरमध्ये चालू करू शकलो नाही, तर तो आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये चालू करतोय। आणि त्यामधला जो काही सायन्स हा विषय आहे तर तो मी शिकवतोय ॲज इट इज, जसं की मी तुम्हाला 9वीला शिकवलं आहे सायन्स 1, तसं 10वीला सायन्स 1 मी शिकवतोय तुम्हाला। त्यामध्ये जो काय आपला पहिला चॅप्टर आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशन, तर तो चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहे। तर सायन्स हा विषय चालू करत असताना आपल्याला माहिती आहे की 10वीचा जो काय सायन्स आहे, सायन्स 1 आणि सायन्स 2 अशा दोन्ही विषयामध्ये तो डिवाइड झालेला आहे। सायन्स 2 मध्ये बायोलॉजी चॅप्टर कव्हर झालेत आणि सायन्स 1 मध्ये हे केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयाचे चॅप्टर झाले। तर त्यातला जो काही पहिला चॅप्टर आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे, तर त्या चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन। आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर ग्रॅव्हिटेशन हे सगळ्याला माहिती आहे, पण ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आपण चालू करणार आहे, तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू करायच्या अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण 9वीला असताना बरेच चॅप्टर रिगार्डिंग टू द ग्रॅव्हिटेशन तर ते स्टडी केलेले आहेत। म्हणजे हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर चालू करत असताना आपल्याला 9वीचा जसं की लॉज ऑफ मोशन आहे तो तुम्हाला आला पाहिजे, जर येत नसेल तर तो रिवाइज करा। त्यातला जर काही कन्सेप्ट तुम्हाला अडत असेल तर ते कॉल करून तुम्ही विचारू शकता, मेसेज करून विचारू शकता, तर ते पण आपण तुमचे डाऊट सॉल्व करणार आहे। तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकत असताना जसं की आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन हा काय तर एक फोर्स आहे, जसं की आपण नंबर ऑफ फोर्सेस बघितले दॅट इज कुठला फोर्स असतो, मॅग्नेटिक फोर्स असतो, कुठला फोर्स असतो तर न्यूक्लिअर फोर्स असतो, असाच एक ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो। फोर्स म्हणजे आपण काय म्हणतो, तर दॅट इज फोर्स इज अ पुल ऑर पुश। एक सिंपली भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर फोर्स एक्झॅक्टली असतं काय, तर फोर्स म्हणजे एकतर पुल करा किंवा पुश करा, एकतर ढकला किंवा ओढा, तर त्यालाच काय म्हणतो आपण फोर्स म्हणतो। जसं ढकलणं किंवा ओढणं तर तसंच ग्रॅव्हिटेशन काय करतं, ढकलत नाही तर ग्रॅव्हिटेशन हे ओढतं। म्हणजे ग्रॅव्हिटेशन काय करतं, इट अट्रॅक्ट्स, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतं। तर हे कोणाची प्रॉपर्टी, तर ग्रॅव्हिटेशनची। हे कोणी डिस्कवर केली, हे सगळ्याला माहिती आहे, तर न्यूटन। न्यूटनबद्दल आपण थोड्या वेळामध्ये बघणार आहे, पण हे सगळं ग्रॅव्हिटेशन बघण्यासाठी हा ग्रॅव्हिटेशनचा संबंध आता असं नाही आहे, तर हा ग्रॅव्हिटेशन 1600 शतक म्हणजे 1600 सेंचुरी मग त्या टायमिंगचा आहे। तर 1600 बिफोर सेंचुरी काय झालं होतं तर ते आपण बघणार आहे एका छोट्याच्या स्टोरीमधून। तर ही जी स्टोरी आहे, तर ही स्टोरी चालू होते इन 1600 सेंचुरी एका सायंटिस्ट पासून, तर तो सायंटिस्ट आहे कोपर्निकस। आता ह्या स्टोरीचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर मेन ऑब्जेक्टिव्ह दिस स्टोरी इज डिपेंड अपॉन द जिओसेंट्रिक मॉडेल। जिओसेंट्रिक मॉडेल, आता जिओसेंट्रिक मॉडेल हे मॉडेल त्यावेळेस खूप फेमस मॉडेल होतं, हे पूर्ण सोलार सिस्टीमबद्दल इन्फॉर्मेशन सांगायचं। तर हे मॉडेल काय म्हणायचं, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये हेच मॉडेल काय केलं जायचं, फॉलो केलं जायचं, इन आवर इंडिया, इन युरोप, इन US ऑल्सो। सर त्यावेळेस जिओसेंट्रिक मॉडेल काय सांगायचं, तर जिओसेंट्रिक मॉडेलनुसार असं सांगितलं जायचं की अर्थ इज अ सेंटर, अर्थ इज अ सेंटर अँड सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ। म्हणजे असं सांगितलं जायचं की ही अर्थ, अर्थ ही सेंटर आहे, अर्थ ही सेंटरला आहे आणि सन काय करतोय, सन हा रिव्हॉल्व करतोय अराउंड द अर्थ, हे सांगितलं जायचं। ऑफकोर्स दॅट इज रॉंग, पण हे आपल्याला आता माहिती आहे, पण त्यावेळेस माहिती होतं का, तर नाही। म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की ही अर्थ आहे, आपण इथे स्टेशनरी असतो, अर्थ ही स्टेशनरी आहे आणि सन काय करतोय, तर असाच रिव्हॉल्व करतोय। म्हणजे आपण म्हणतो सूर्य उगवला, सूर्य इथं आला, सूर्य मावळला, अगेन असं इथं आला, झोपलो आपण सूर्य खालून आला, आणखी डबल आपण उठलो तर सूर्य इथं आला, दॅट इज सन। आणि आपण काय म्हणतो की सन रिव्हॉल्व करतो आणि आपली अर्थ स्टेशनरी आहे, अर्थ ही जिओ स्टेशनरी आहे, अर्थ ही सेंटरला आहे, स्टेशनरी आहे, रेस्टला आहे आणि सन काय करतोय, मोशनमध्ये आहे, हे सांगितलं होतं 1600 सेंचुरीमध्ये जिओसेंट्रिक मॉडेलमध्ये। मग ह्या जिओसेंट्रिक मॉडेलला चॅलेंज करणारा जो सायंटिस्ट होता, फर्स्ट सायंटिस्ट, दॅट इज कोपर्निकस। मग कोपर्निकसनं काय सांगितलं, कोपर्निकस असं म्हणला की अर्थ इज नॉट अ सेंटर। मग कोणी सेंटरला आहे, तर सन हे सेंटरला आहे, तर ते 1600 सेंचुरीमध्ये कोणी सांगितलं होतं, कोपर्निकसनं सांगितलं होतं। कोपर्निकस असे म्हटले की अर्थ इज नॉट अ सेंटर, सन इज अ सेंटर अँड ॲज लाईक अर्थ देअर आर अदर प्लॅनेट ऑल्सो विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन। वेअर सन, वेअर इज सन, सन इज ॲट द सेंटर, सन हा सेंटर लाईन, अर्थ रिव्हॉल्व करते, हे तेव्हा सांगितलं इन 1600 सेंचुरीमध्ये। पण जिओसेंट्रिक मॉडेल, जिओसेंट्रिक मॉडेलमध्ये जसं त्याचे एकदम विरोध सांगितलं होतं, त्यावेळेसचे लोक होते जे काय राजे होते, तर त्यांनी त्याला एकदम आपूस केला आणि त्या कोपर्निकसला म्हटलं की तू आमच्या धर्माच्या विरोधात बोलत आहेस। म्हणजे आमच्या धर्मामध्ये असं सांगितलं की सन हा, सॉरी, अर्थ ही सेंटर आहे आणि सन रिव्हॉल्व करतो, हे आम्ही आतापर्यंत सांगितलं त्याला आमच्या धर्मग्रंथामध्ये तेच लिहिलं आहे, आणि तू जर आज आमचा धर्मग्रंथ जर चुकीचा ठरवत असेल तर तू ते पाप करतोयस। मग त्या अनुषंगानं काय केलं की आपला जो काय केपल, सॉरी, कोपर्निकस होतं, तर कोपर्निकसला काय केलं, मारण्यात आलं। कारण कोपर्निकस काय सांगत होता, अर्थ ही सेंटरला नाही आहे तर सन हा सेंटर आहे, अर्थ रिव्हॉल्व करतो। मग तेव्हा कोपर्निकसला मारण्यात आलं। मग काही वर्षानंतर त्याला फॉलो करणारा एक खूप मोठा गट होता, त्यातलाच एक माणूस होता, तर त्याचं नाव होतं टायको ब्राहे। विच वन? टायको ब्राहे, नाव ऐकलं कधी? टायको ब्राहे इंडियन नाही आहे, तो इंडियन नाही आहे, तर तो पोलंडचा आहे, टायको ब्राहे। तर टायको ब्राहेने काय सांगितलं, टायको ब्राहे तर त्या काळामधला खूप श्रीमंत माणूस होता,
मग त्यावेळेस टायगर भाई आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी मिळून काय केलं की त्यांनी एक ऑब्झर्वेशन करायला चालू केलं. त्यावेळेस ना टेलिस्कोप होती, मायक्रोस्कोप होती, कुठल्याही प्रकारची डिस्कवरी त्यावेळेस झालेली नव्हती ना, त्यावेळेस गॅलिलिओ आलेले नव्हते, गॅलिलिओ नंतर आले. मग त्या टायगर भाईने काय केलं, तर टायगर भाईनी त्यांचं इंटायर लाईफ हे फक्त ऑब्झर्वेशनमध्ये घालवलं. मग ते काय करायचे, रोज सकाळी उठायचे, आपलं रेग्युलर जे काय काम झाल्यानंतर ते ऑब्झर्वेशन करायचे, डे नाईट हे ऑब्झर्वेशन घेते. एक टेन नाही केलं तर पूर्ण त्यांचं जे किंगडम होतं, तर त्या किंगडमचे 10% जी इकॉनॉमी होती तर त्यांनी पूर्ण त्याच्यावरती खर्च केली. आणि कितीतरी टायगर भाईसारखी आणखी कितीतरी माणसं त्यांनी त्याला कामाला लावली, तर ते ऑब्झर्वेशन करायचं, कन्क्लुजन करायचं, ते लिहून काढायचं. म्हणजे हे लिहून लिहून त्यांनी भरपूर पूर्ण इंटायर लाईफमध्ये तेच केलं. मग जशी बाकीची माणसं होती तर त्याचप्रमाणे काय झालं, टायगर भाईने त्यांच्या सोबत आणखीन एकाला काय केलं, जॉईन केलं. तर त्याचं नाव होतं, तर ते होते केप्लस. आता हा जो केप्लस होता, तर ह्या केप्लसचं नाव आपण पुढे डिस्कस करायचं, दॅट इज जॉन केप्लर. तर हा जो जॉन केप्लर होता, तर जॉन केप्लर जॉईन झाल्यानंतर काही वर्षांनी टायगर भाई काय झालं, दॅट इज 1.5 इयर नंतर जे टायगर भाई होते तर ते डेथ झाले. मग हे डेथ झाल्यानंतर त्यांची जी काही इन्फॉर्मेशन होती, म्हणजे त्यांनी जे कन्क्लुजन ऑब्झर्वेशन केलं होतं, ती सगळी इन्फॉर्मेशन केप्लसनी स्टोर केली, म्हणजे ती चोरून घेऊन पळून गेले. मग हे पळून गेल्यानंतर ह्या टायगर सॉरी केप्लसनी काय केली, त्यासोबत त्या नंबरिंगसोबत खेळले, बऱ्याच प्रमाणामध्ये कन्क्लुजन काढलं, म्हणजे भरपूर स्टडी केली. आणि भरपूर स्टडी केल्यानंतर त्या ऑब्झर्वेशनचं त्यांनी काय केलं, कन्क्लुजन काढलं. आणि कन्क्लुजन काढल्यानंतर त्यांनी ह्या प्लॅनेटच्या मोशनबद्दल तीन लॉज बनवले त्यांनी. पॉज. तर त्यावेळेस केप्लसनी त्या जे काय लॉज हो सांगितले, तर हे तीन लॉज सांगितले केप्लसने, दॅट इज लॉज ऑफ मोशनबद्दल. पण हे तीन लॉज जेव्हा केप्लसनं सांगितले, पण त्या लॉजचं जे काय रिझन आहे तर ते सांगू शकले नाही. मग ते कोणी सांगितलं, तर ते होते सर आयझॅक न्यूटन. तर हे सर आयझॅक न्यूटन कोण होते, तर सर आयझॅक न्यूटन हे 1642 त्यांचं बॉर्न झाले होते इंग्लंडमध्ये. आणि सर आयझॅक न्यूटननी काय सांगितले, म्हणजे आपण बघितलं की दॅट इज ग्रॅव्हिटेशन फोर्सबद्दल जे काय मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर ते ऑब्व्हियसली कोणाचं, तर दॅट इज सर आयझॅक न्यूटनचा. सर आयझॅक न्यूटननी काय केलं की त्यावेळेस जेव्हा ते एका झाडाखाली बसले होते, ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, तर झाडाखाली बसल्यानंतर ते काय झालं, तर ॲपल हे वरून खाली पडलं. हे वरून खाली पडल्यानंतर सपोज आता हे ॲपल आहे, हे ॲपल हे काय झालं, हे वरून असं खाली पडलेलं आहे. तर हे ॲपल खाली पडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, हे ॲपल वरतीच का जात नाही, तर ते प्रत्येक वेळेस खालीच काय येतं, किंवा हे डाऊनवर्ड डायरेक्शनच काय येतं, म्हणजे हे अर्थच्या सेंटरकडेच काय अट्रॅक्ट होतं, तर हे असं व्हर्टिकल डायरेक्शन किंवा असं एक तिरकं का जात नाही. तर हे डिफरंट टाईपचे जे काही रिझन आहे, सॉरी क्वेश्चन आहे, तर ते त्यांच्या माइंडमध्ये आले. पण हे क्वेश्चन माइंडमध्ये आल्यानंतर त्यांना जे काही स्पेसिफिक आन्सर आहे, तर हे ते तेव्हा कोणी देऊ शकलं नाही, किंवा तो क्वेश्चनही त्यावेळेस कोणाच्या माइंडमध्ये आला नसेल. मग ते डिस्कस करत असताना त्याचबरोबर त्यांनी काय डिस्कस केलं की कुठलाही ऑब्जेक्ट असेल, म्हणजे हा जे कुठला तरी जो काय फोर्स आहे, म्हणजे जर कुठलंही ऑब्जेक्ट जर वरून खाली पडलं तर ते खाली येतं, म्हणजे मे बी प्लॅनेट असू देत, सॉरी एक मे बी फ्रुट्स असू देत, किंवा आपण खालून वरती एखादं ऑब्जेक्ट टाकलं व्हर्टिकल डायरेक्शननं, तर ते पण खालीच पडतं, वरती येत नाही, ते पण तिरकं जात नाही, तर सरळच येतं. मग त्यातून त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं, आणि ऑब्झर्वेशन करून एक कन्क्लुजन काढलं की एक असा कुठला तरी मिस्टेरियस फोर्स आहे, तो कुठेतरी आपल्या अर्थ सेंटरमध्ये आहे. म्हणजे जसं की आता आपल्याला माहिती मॅग्नेट असतं, मॅग्नेट काय करतं, तर पुढच्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतं जर अपोजिट पोल असेल तर. मग हे अट्रॅक्ट करत असताना ही जी अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी आहे, तर ती आपल्या अर्थमध्ये सुद्धा ती अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि ह्या प्रॉपर्टीमुळे कुठलाही ऑब्जेक्ट आहे, तर तो आपल्या अर्थच्या सेंटरकडे काय होतो, अट्रॅक्ट करतो. मग हा फोर्स कुठला आहे, तर हा फोर्स आहे, त्यांनी नाव दिलं त्याला, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय नाव दिलं, ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग ह्या ग्रॅव्हिटेशन फोर्सबद्दलच आपण आज इथे डिस्कस करणार. मग त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशन ते तर त्यांनी सांगितलंच, पण ग्रॅव्हिटेशन सांगत बरोबर त्याच वेळेस त्या जे न्यूटन होते, सर आयझॅक न्यूटन, जे त्यांनी लॉज ऑफ मोशन सांगितले, म्हणजे मोशनबद्दल आपल्याला माहिती आहे की मोशन काय म्हणतो आपण, द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट इज सेट टू बी मोशन व्हेन इट चेंजेस इट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. म्हणजे आपण जर म्हटलं पार्टिकल पॉईंट ए ला आहे, आणि ए पॉईंटहून तो काय गेला, तर बी पॉईंटला गेला, तर त्या पार्टिकलला काय म्हणतो, दॅट पार्टिकल इट इज इन मोशन. म्हणजे जेव्हा तो पार्टिकल काय करतो विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग, जर तो ते पोझिशन चेंज करत असेल तर तो त्याला मोशनमध्ये असं म्हणायचं. मग हे जे लॉज ऑफ मोशन आहे, तर हे लॉज ऑफ मोशन कोणी सांगितले, तर न्यूटननी सांगितले. मग हे काय होते लॉज ऑफ मोशन, तर आपल्याला माहिती आहे की एव्हरी पार्टिकल रिमेन्स ॲट रेस्ट ऑल इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्सेस ऍक्ट्स ऑन इट. हे आपण कधी शिकलं, हे आपण नववीमध्ये असताना शिकलेलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सपोज पार्टिकल इथं आहे, म्हणजे सपोज हा बॉल आहे, तर हा बॉल इथंच राहणार आहे कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स आहे तर तो अप्लाय करणार नाही, तोपर्यंत तो इथंच राहणार. किंवा जर एखादा जर पार्टिकल हा जर मोशनमध्ये असेल, तर तो मोशनमध्ये असंच राहणार कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल अपोजिट फोर्स लावतोय आणि त्याला स्टॉप करत नाही, तर तोपर्यंत ते मोशनमध्येच राहणार. हे कोणी सांगितलं, तर हे न्यूटननी सांगितलं. त्यावेळेस इनर्शियाची काय नावाची प्रॉपर्टी होती, ते आपण 9th बघितलेलं. इनर्शिया ही जी इनर्शिया नावाची प्रॉपर्टी होती, तर ही जी इनर्शिया आहे, तर इनर्शियाबद्दल तेव्हा त्यांनी सांगितलं. इनर्शिया काय असतं, इनर्शिया इट इज अन इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट द चेंज ऑफ मोशन. म्हणजे हे प्रत्येक बॉडीमध्ये ही इनर्शिया नावाची प्रॉपर्टी असते.
म्हणजे जर मी जर असं सांगितलं हा जो चॉक आहे तर ह्या चॉकमध्ये इनर्शिया नावाची प्रॉपर्टी आहे, जोपर्यंत ह्या चॉकला मी एक्सटर्नल फोर्स लावून त्याला उचलणार नाही तर तोपर्यंत तो हे जी आपली पोझिशन चेंज करणार नाही, तर ती जी प्रॉपर्टी आहे तर त्या प्रॉपर्टीचं नाव काय तर इनर्शिया. मग ह्या इनर्शियामुळे काय असतं की प्रत्येक ऑब्जेक्ट रेस्टला असेल तर रेस्टलाच राहतो आणि जर मोशनमध्ये तर मोशनमध्येच राहतो. तर हे पहिल्या स्टार्टिंगला कोणी सांगितलं होतं, दॅट इज न्यूटननी सांगितलं होतं. हा होता फर्स्ट लॉ. सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे जे आपण नाईन्थमध्ये ऑलरेडी बघितलं, दॅट इज सेकंड लॉ काय होतं, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्लोट ऑफ द मासेस ऑफ द सॉरी दॅट इज अप्लाइड फोर्स. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, असं ते आपलं लॉ होतं सेकंड लॉ. मोमेंटम म्हणजे आपल्याला माहिती, मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, हे आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आता जर आपण इथं बघितलं पी म्हणजे मोमेंटम आहे, एफ म्हणजे काय तर अप्लाइड फोर्स आहे. म्हणजे न्यूटनला सेकंड इक्वेशनमध्ये काय सांगितलं होतं, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे काय होतं की फोर्स वाढलं की मोमेंटम वाढतं, फोर्स वाढलं की मोमेंटम वाढतं, हे कोणी सांगितलं, न्यूटनने सांगितलं. आणि आपल्याला माहिती मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे आपण नाईनमध्ये शिकलेलं आहे. त्याचबरोबर जो काय थर्ड लॉ आहे, तर तो थर्ड लॉ वेल नोन आहे सगळ्यांना. तर तो थर्ड लॉ काय सांगतो, दॅट इज एव्हरी ऍक्शन फोर्स एज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे जर एखादा पार्टिकलनं दुसऱ्या पार्टिकलवरती जर फोर्स ऍक्ट केला, म्हणजे सपोज मी काय म्हणतोय, आता सपोज माझ्याकडे काय, आता सपोज हे ऑब्जेक्ट मी घेतलं, हे एक सेकंड ऑब्जेक्ट आहे, मी ज्या ह्याच्यावरती असा फोर्स अप्लाय करतो तर त्यावेळेस हे ऑब्जेक्ट माझ्या हातावरती पण सेम फोर्स अप्लाय करतं. म्हणजे मी जर ह्याच्यावरती ऍक्शन केली तर हे पण माझ्या हातावरती काय करतं, ऍक्शन करतं. एव्हरी ऍक्शन फोर्स एज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. मी आणखीन जर तुला ह्याच्यावरती मानलं तर तेवढंच इक्वल फोर्स हे काय करते, हे ऑब्जेक्ट माझ्या बॉडीवरती अप्लाय करते. म्हणजे आपण काय म्हणतो, एव्हरी ऍक्शन फोर्स एज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली, ऑलरेडी आपण नाईन्थमध्ये शिकले. हे तीन लॉज होते मोशनचे. त्याचबरोबर इक्वेशन ऑफ मोशन हे कोणी सांगितलं, तर त्यामुळे न्यूटनने सांगितलं. हे जे इक्वेशन ऑफ मोशन होते तर ते काय होते, जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सगळ्याला माहिती आहे, याच कोण सांगते इक्वेशन ऑफ मोशन, ते पहिले इक्वेशन ऑफ मोशन आहे, दॅट इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि जे काय थर्ड इक्वेशन आहे तर ते आपलं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, हे आपल्याला माहिती सगळ्यांना. आता व्ही म्हणजे काय असतं, व्ही इज अ फायनल व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय सांगितलं आपण, व्ही इज अ फायनल व्हेलॉसिटी. यू काय असतं, यू इज अ इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्व्हियसली. त्यानंतर आपण जर बघितलं तर एस, एस हे काय, डिस्प्लेसमेंट आहे. त्यानंतर ए, ए काय तर ऍक्सेलरेशन आहे. आणि टी काय तर दॅट इज टाइम पिरियड आहे. आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण जर बघितलं हे तीन इक्वेशन ऑफ मोशन आहे. आपण त्याच्या अगोदर लॉज ऑफ मोशन बघितले. ह्या तीन इक्वेशन ऑफ मोशन मध्ये पहिले जे होतं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, दिस फर्स्ट इक्वेशन इट शोज द रिलेशन बिटवीन फायनल वेलोसिटी अँड टाइम पिरियड. द सेकंड इक्वेशन इट शोज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. अँड दॅट द थर्ड इक्वेशन इज शो द रिलेशन बिटवीन फायनल वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. हे तीन इक्वेशन ही नवीमध्ये झाले आहेत, हे तुम्हाला लर्न करायचं आहे. ओके, हे होमवर्कसाठी पण तुम्हाला असेल. हे बघितलं, त्याचबरोबर लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, तर हा लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन हा कोणी सांगितला, तर न्यूटनने सांगितला. तर तो आपण आता नंतर डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर ह्या तिन्ही कन्सेप्ट होत्या, कुठला, लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन आणि लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे प्रिन्सिपिया नावाचं जे काही बुक्स होतं जे न्यूटनने लिहिलं होतं, तर त्यामध्ये त्यांनी त्याला एक्सप्लेन केलं. त्याचबरोबर न्यूटननी काय केलं, तर कॅल्क्युलस नावाची जी काही मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे, तर त्यांनी त्यावेळी स्टार्ट केली. म्हणजे आज आपण जे काय हायर स्टडीमध्ये कॅल्क्युलस ही नावाची मॅथमॅटिक्सची जी ब्रँच शिकतो, जिथं भरपूर अप्लाइड मॅथमॅटिक्स आहेत, तर हे कॅल्क्युलस नावाची ब्रँच तर ही डिस्कवर कोणी केली, तर न्यूटननी केली. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बरंच कॉन्ट्रिब्युशन आहे आपल्याला एवढं टेनच्या बुकमध्ये दिलं, तर तेवढंच मी तुम्हाला इथे सांगतोय. ओके, बस.